लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा माईच्या पोटी कोणी जन्माला येत नाही हुशार होऊन अशी टिंगल होते बाहेर काय होत एखाद्या मंत्री मी आपल्या आपल्यावर ऑब्जेक्शन घेत नाहीये पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष अभ्यास करून आलेले आहेत आदित्य ठाकरे मला माहित आहे आता सोलापूरची चिमणी गा पाडली हा विषय मला माहित कोणी म्हणत असेल की मी बाळ हुशार आहे अरे शेतकऱ्याचा आहे कुठं जमिनीमध्ये काय पिकवायला माहित आहे ठीक आहे अध्यक्ष महोदय सगळं काम थांबलेलं आहे सोलापूर विमानतळाचं ही वस्तुस्थिती आहे एकच फक्त पक्षी आहे आणि तुम्ही दुसरी परवानगी त्याच एरियामध्ये जिथे अभयारण्य आहे त्यामध्ये का नॅशनल हायवेला परवानगी दिलेली आहे एअरपोर्टला आपण का थांबवतोय परवानगी अध्यक्ष महोदय हा विषय मुख्यमंत्रीच्या स्तरावर पर्यावरण खात्याकडे दिल्लीला देऊन त्याची चर्चा केली पाहिजे अत्यंत महत्वाचं ते विमानतळ आहे सर्वांची जी इच्छा होती करायची चिमणीचा विषय वेगळा आहे तो वेगळा आहे पण हे बाळ दोन वेगळे विषय आहेत पण ते एक बाळडोग पक्षी संरक्षण पक्षी आहे फक्त एकच पक्षी आहे संबंध अभयारण्य मिळेल ते सुद्धा कोणी पाहिलेलं आहे का नाही माहिती नाही म्हणून सगळं विकत थांबवायचा काहीतरी मार्गातून का सोलापुरांच्याकरांच्या भावना लक्ष्यामध्ये घेऊन तातडीची बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढण्यात येईल ठीक आहे आदित्य ठाकरे जी बोला माझी ताई थांबामध्ये ताई माझी माझी अध्यक्षामध्ये हरकत एवढीच आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की हाऊस मध्ये हाऊस सुरू व्हायच्या आधी मंत्र्यांचा खाते वाटप थोडा होतो कारण जे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांचा भार कमी करायला माझी आपल्याकडे एवढीच विनंती राहील की आपण एक रुलिंग द्यावं की प्रत्येक दिवशी हा खाते वाटप बदलू नये कारण अशी टिंगल होते मग बाहेर काय होतं की एखाद्या मंत्री मी आपलं आपलं ऑब्जेक्शन घेत नाहीये पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष महत्वा टाइमपास होतो आणि काय होतं आम्ही सगळे आमच्या आमच्या मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला इथे आवाज देण्याचा प्रयत्न करतो आणि मंत्र्याकडून ठीक आहे पण अपेक्षित जे आहे ते आलं नाही या संदर्भात ना हो आपण सभागृहात नव्हतात काल परवा पण या संदर्भातलं मी रुलिंग वाचून दाखवलेलं आणि खाते वाटप जसं झालंय त्या संदर्भातली माहिती म्हणजे खाते वाटप पूर्ण जबाबदारी नाही अधिवेशनापुरती उत्तर देण्याची जबाबदारी ज्या ज्या प्रभारी मंत्र्यांना दिली गेली आहे त्या संदर्भातली माहिती संपूर्ण माहिती मी सभागृहासमोर मांडलेली आहे त्यामुळे मला वाटतं या प्रश्नावर आता अजून चर्चा नको करूया आपण पुढे जाऊया माहिती दिली काल मी रायगडमध्ये होतो आपल्याला माहिती आहे पण एवढच आहे की आत्ता जशी परिस्थिती झाली की एक सन्मान सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देतात एवढंच असावं की जे काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा ठीक आहे चला अध्यक्ष महोदय या ठिकाणी फार अभ्यास करून आलेले आहेत आदित्य ठाकरे मला माहित आहे आणि बघा पहिले उपमुख्यमंत्र्यांनी जे मूळ प्रश्न होत साहेब त्याचे पूर्ण उत्तर दिले हे सगळे प्रश्न हे बाहेरचे आहेत आपल्याला कल्पना आहे हे प्रश्न ऐन वेळेस आले सगळे मी जी तयारी केली होती जे आपले अकरा विमानतळ आहे पूर्ण ऐकून घ्या ओ पूर्ण ऐका आता ऐका हो ऐका 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 माईच्या पोटी कोणी जन्माला येत नाही हुशारून आलं का लक्षात तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहीत असतील ऐका लक्षामध्ये बसा 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 हा हे चुकीचं आहे नाही खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा खा अरे मी उभा आहे तुम्ही खाली बसा जरा तरी डेकोरेम ठेवा तुम्ही सगळे सिनियर मेंबर आहात असं नाही मी मी उभा आहे तुम्ही लोक खाली बसा बरोबर नाही हे बरोबर नाही मी तुम्हाला संधी दिली आहे खाली बसा खाली बसा खाली बसा मी स्वतः उभा आहे तुम्ही खाली बसा बघा सभागृहाचं कामकाज चांगल्या अटमॉस्फिअर मध्ये आपण कंडक्ट करत आहोत ते कंटिन्यू होऊ दे आपण ह्याच्यात डिस्पर्डबन्स आणू नका मंत्री महोदय आपण स्पेसिफिक उत्तर द्या आपलं उत्तर समाधानकारक नसेल तर मी इंटरव्ह्यू करीन ठीक आहे चला अध्यक्ष महोदय मी पहिले सांगितलं का आदरणीय ज्येष्ठ तपासून बघू सदस्य आदरणीय माझी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला बाळासाहेबांनी विचारला माजी मुख्यमंत्र्यांनी विचारला उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले प्रश्न जर प्रश्नाची व्याप्ती जर पाहिली तर डीसीजीए मध्ये जे विमानतळ बंद पडले त्यांची परवानगी का नाकारली केंद्राच्या बाबतीतला विषय होता एमआरडीसीच्या बाबतीमधला विषय होता एम सी डी एचा बाबतीमधला विषय होता त्याची सगळी उत्तर देण्यात आली आता सोलापूरची चिमणी गा पडली हा विषय मला त्याच्यातला माहीत नाही जे आहे ते ऑलरेडी विषय असा होता कराडचा विषय याच्यामध्ये नाही एकूण विमानतळ चिलीचं विमानतळ कुठे आहे कुलाब आपल्या नवीन बारामतीचं विमानतळ कुठे कुठे एवढे प्रश्नमध्ये ही व्याप्ती आहे मी त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला होता आता ऐन वेळेस कोणी सांगेल की चौदा चौतीस हेक्टर जमीन कुठे आहे साडेचारशे चारशे हेक्टर जमीन कुठे आहे आमुखचा प्रश्न कुठे आहे तर त्याची माहिती निश्चितपणाने अपूर्णच राहणार आहे त्यामुळे कुणी म्हणत असेल की मी बाळ हुशार आहे अरे शेतकऱ्याचा पोटा आहे कुठं जमिनीमध्ये काय पिकवाय माहिती आहे ठीक आहे ठीक आहे चव्हाण साहेब आपण बोला चव्हाण साहेब आपण बोला चव्हाण साहेब चव्हाण साहेब बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये पण मी आता नियम पण मला वाट सुनील प्रभू साहेब प्रभू साहेब सु, अध्यक्ष महोदय सुनील प्रभू साहेब सु, मला वाटलं तुम्ही सभागृहात उपस्थित होता ज्या वेळेला मी हा निर्णय वाचून दाखवला आणि पिठासीन अधिकाऱ्यांकडे एखादा निर्णय दिल्यानंतर कसं वागावं या संदर्भात तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याला मी सांगू नये त्यामुळे पुढे जाऊया आता आपण अध्यक्ष महोदय दे देतो हो दे, दे तुम्हाला ना असं कसं हो करतात अध्यक्ष हो महोदय मला एवढं निदर्शन आणून द्यायचं आहे की गुलाबरावजींनी त्यांच्या परीने या प्रश्नाला न्याय द्यायचा जरूर प्रयत्न केला त्यांच्याबद्दल पूर्ण आम्हाला सन्मान आहे त्यांच्यावर कुठली तक्रार आमची नाही आहे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी काल जे विविध इतर मंत्र्यांना स्वतःचा किंवा इतर मंत्र्यांचा जो कामकाजाचा सभागृहापुरती जो काम, काम सोपवलं आहे अध्यक्ष चुकीची प्रथा पडते कारण की राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे या सभागृहामध्ये आणि म्हणून संबंधित मंत्रालयात वेगवेगळी माहिती असते ना, ना। गुला आता गुलाबराव जी पुरवठा पाहतात ते योग्य काम करतात त्यांच्यावर हा आल्यावर प्रश्न अचानक आल्यानंतर त्याची व्याप्ती त्यांना माहिती असली पाहिजे किंवा ब्रिफिंग घेतलं गेलं पाहिजे आमचं म्हणणं एवढंच ही प्रथा राज्यामध्ये राहिलेली आहे एखादा मंत्र्याला विषय विषय कळणार नाही तर ना मुख्यमंत्री सभागृहात उभारवून त्याचं उत्तर देता ही प्रथा राज्य अध्यक्ष महोदय आणि मुख्य आमचं म्हणणं एवढंच जेव्हा सभागृहामध्ये कामकाज सुरू असतं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राज्यातल्या प्रमुखांनी या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि या प्रश्नात कुठलाही प्रश्न न्याय देता आला पाहिजे गुलाबराजीचा दोष नाही कारण तर डिपार्टमेंट त्यांचं नसल्यामुळे त्यांना माहिती घेणं अपेक्षित आहे की काही तक्रार नाही परंतु सभागृह चालू असताना कोणालाही डिपार्टमेंट सोपवायची त्याने हे बघा हे बघा कॅबिनेटची बैठक चालू आहे माझी परवानगी घेऊन उपमुख्यमंत्री इकडनं बैठकीसाठी गेले त्यामुळे मला वाटत नाही असे आक्षेप करणं योग्य आहे आपण मेरिट्सवरती जे आपल्याला मंत्र्यांची शेवटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे कॅबिनेटची त्यामुळे यांनी दिलेलं मत उत्तर मुख्यमंत्री काय नाकारू शकत नाहीत आपण उत्तरा हो त्या उत्तरासाठी संपूर्ण कॅबिनेटला जबाबदार ठरवतो त्यामुळे त्यामुळे आता या प्रश्नावरती आपण चर्चा करायची नाही मेरिट्स वरती कोणाला विचारायचं असेल तर आपण विचारा सुनील प्रभू साहेब आणि आपण पंचावन्न मिनटं या लक्षवेधीला दिली आहेत अजून मॅक्सिमम पाच मिनिटं आपण बोलूया अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी अगदी सुरुवात